Da. आज आपल्या पुरंदर हवेलीच्या विधानसभा मतदारसंघातून उद्याच्या 20 तारखेला तुम्हा आम्हा सगळ्यांनाच पुरंदर हवेलीचा लोकप्रतिनिधी विधानसभेवरती पाठवायचा आहे. आपल्या सर्वांच्याच मतरूपी आशीर्वादाने आणि आदरणीय साहेबांच्या आशीर्वादामुळे खरं म्हणजे आपण सर्वांनी 2019 ला त्या ठिकाणी मला ही संधी दिली. गेली 5 वर्ष या भागामध्ये विविध काम करत असताना आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या समोर या देशाचे कृषी मंत्री, आपल्या सगळ्यांचे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबांची विचारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचप्रमाणे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विचारांचा शिवसेना पक्ष, आप पक्ष असेल आणि महाविकास आघाडीमध्ये असणारे सर्व घटक पक्ष, या सर्व घटक पक्षांचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. आज आपल्या या प्रचाराच्या सभेसाठी खरं म्हणजे चातकासारखी तुम्ही, मी, पुरंदर हवेलीची जनता आदरणीय साहेबांच्या वाटेकडे डोळे लावून बघत होतो आणि आज आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत, आपल्या सगळ्यांचा विश्वास, आपल्या सगळ्यांची निष्ठा आजच्या या उद्याच्या निवडीसाठी आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी या ठिकाणी मंचकावरती उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं आदरणीय व्यक्तिमत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, मंचकावरती उपस्थित असलेल्या राजस्थानच्या माजी शिक्षण मंत्री नदीम मॅडम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे, प्रकाश अप्पा मस्के, प्रचार प्रमुख आदरणीय सुदामाप्पाजी इंगळे, समन्वयक आदरणीय विजयदादा कोलते, मंचकावरती उपस्थित मंजिरीताई घाडगे असतील, स्वातीताई चिटणीस, शंकरनाना हरपळे, आदरणीय सतीश भाऊ उर्स, त्याचप्रमाणे आदरणीय उल्लासजी शेवाळे, दिनकर बापू हरपळे, सचिनजी घुले, विक्रमजी शेवाळे, महेंद्रजी शेवाळे, भारतजी धामरे, त्याचप्रमाणे माणिकरावजी झेंडे पाटील, त्याचप्रमाणे दिलीप बारबाईजी, आदरणीय प्रदीपांना पुवन, सुहास बापू कुटवड, अभिजितजी जगताप, रमेशजी निवंगुने, संदीपजी धाडसी मोडक, संजयजी हरपळे, संदीपजी बांधल, बहुसाहेबजी माहूरकर, संदीपजी चौंडकर, अजिंक्यजी ढमाळ, सचिनजी हरपळे, डॉक्टर कुटेजी, अनिलजी कामठे, गौरीताई कुंजीर, सुनीता काकी, गिरीश नाना, सचिनजी मोडक, राजाभाऊ निंबाळकर, सुनीलजी कोंढरे, सुनीताताई कोंढरे नगरसेविका, त्याचप्रमाणे आदरणीय दिलीपांना गिरमे, ऍडव्होकेट राहुलजी भोसले, उबाटाचे आमचे सहकारी दत्ताबा चव्हाण, राहुलजी यादव, राजनजी पवार आपचे सहकारी, त्याचप्रमाणे संभाजीबाई जगताप असतील, सौरभजी कुंजीर असतील, महादेव नाना टिळेकर, सासवड नगरीचे माजी नगराध्यक्ष मालकणजी भोंडेसाहेब, नगरीचे सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष, सर्व आपण उपस्थित मान्यवर. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना आदरणीय साहेबांचे विचार ऐकायचे, त्यामुळे मी सगळी नावं मंचकावरती घेऊ शकलो नाही, मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु मला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगायचं, आपण सर्वांनी 2019 ला एका मोठ्या विश्वासाने सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली आघाडीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विश्वासावरती आपण सगळ्यांनी मला 5 वर्ष या तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली. 5 वर्षाच्या काळामध्ये 2 वर्ष हे कोरोना सदृश परिस्थितीमध्ये गेले, 6 महिने अवघे आम्हाला त्या ठिकाणी काम करायला मिळाले आणि त्यानंतर 2.5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं आणि खऱ्या अर्थाने काळोख दाटला. हे सगळं असताना सुद्धा कोविडच्या काळाचं कारण आम्ही कधी सांगितलं नाही. आपल्या खासदार आदरणीय सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारची जल जीवन सारखी योजना पुरंदर तालुक्यातल्या आणि हवेली तालुक्यातल्या गावागावापर्यंत पोहोचवण्याचं काम
त्या ठिकाणी सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली मंचकावरच्या सर्व उपस्थित सहकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये केलं. कोविडच्या काळामध्ये डीपीआर मध्ये काही त्रुटी राहिल्या, परंतु लॉकडाऊनच्या काळामध्ये ह्या सगळ्या मंजुऱ्या आम्ही त्या ठिकाणी घेऊ शकलो. त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पुरंदर तालुका आणि हवेली तालुका हा एकमेव तालुका आहे ग्रामीण भागातला जो जलजीवन मध्ये 100% त्या ठिकाणी पूर्तता करू शकला. मी म्हणणार नाही की पूर्तता पूर्ण झाली, काही वस्त्या काही वाड्या काही घरं त्या ठिकाणी राहिली, परंतु मी असेल आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे असेल आम्ही त्याच्यामध्ये त्या त्रुटी दुरुस्त करून नव्याने डीपीआर सुद्धा तयार केला. परंतु दुर्दैवाने आपलं सरकार बदलल्यानंतर लोकांना प्यायचं आणि वापरण्याच्या पाण्यासाठी आदरणीय सुप्रियाताईंचं असणारं स्वप्न पहिलेच्या डोक्यावरचा हंडा उतरला पाहिजे, घराघरापर्यंत गावापर्यंत वाडी वस्तीपर्यंत पाणी गेलं पाहिजे. याच्यासाठी मंजूर केलेला जवळपास 336 कोटी रुपयांचा जलजीवनचा निधी, याच्या बाबतीमध्ये त्रुटी अनेक झाल्या, त्याच्याबाबत पुढच्या गोष्टीमध्ये बोलेन, परंतु कोविड काळामध्ये आम्ही काय केलं हे आपल्या सगळ्यांच्या समोर मांडायचंय. आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आपल्या खऱ्या अर्थाने पुरंदर आणि हवेलीची हृदय असणारी रेषा ती म्हणजे पुरतुंगी पासून लोणंदपर्यंतचा निरेपर्यंतचा आपला पालखी मार्ग. 2019 काळामध्ये आपलं सरकार आल्यानंतर सुप्रियाताई 2019 पुन्हा एकदा प्रतिनिधित्व करायला लागल्यानंतर आदरणीय सुप्रियाताईंनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि या रोडला अपग्रेड करून त्या ठिकाणी स्टेट हायवेचा नॅशनल हायवे करायचं. 965 नॅशनल हायवे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला पहिला पालखी मार्ग करायची त्या ठिकाणी सुप्रियाताईंनी मान्यता घेतली आणि ही संकल्पना नंतर सगळीकडे वापरली गेली. आणि केवळ पालखी मार्ग केला नाही, त्या भागातल्या शेतकऱ्यांना कल्पना आहे कोविडच्या काळामध्ये सुद्धा जवळपास 844 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी सुप्रियाताईंनी मंजूर केले. निर्णय काय झाला, पहिला शेतकऱ्यांचा मोबदला, त्याच्यानंतर रस्त्याचं टेंडर किंवा रस्त्याचं काम सुरू होईल. आपण बघितलं असेल, आपण पिथुरटीला विचारलं, आपण देऊरला विचारलं, आपण वाल्याला विचारलं, आपण दौंडला विचारलं, आपण दिव्याला विचारलं, आपण त्या ठिकाणी शिवडीला विचारा, वाळूंगला विचारा, ताकुड्याला विचारा, दिव्याला विचारा, खडक पंचक्रोशीमध्ये विचारा. कोविडच्या काळामध्ये ह्या सगळ्या मंडळींना त्या ठिकाणी त्यांचा मोबदला घर बसल्या त्या ठिकाणी द्यायचं काम हे आदरणीय सुप्रियाताईंनी आम्ही कोविडच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये पण त्या ठिकाणी केलं. आणि ज्यावेळेस 60% शेतकऱ्यांना मोबदला मिळाला, काही मोबदला हा लिटिगेशनमुळे किंवा जागेच्या मोजणीमुळे मिळाला नाही, बाकीच्या झाल्यानंतर आदरणीय सुप्रियाताईंनी त्याला मान्यता दिली आणि टेंडर निघाला आणि आज रस्त्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. 2009 सुरू झालेलं रस्त्याचं काम केवळ अडथळ्यांची शर्यत करत आपल्या तालुक्यातले माजींनी थांबवल्यामुळे ते काम रखडत रखडत 10 वर्ष गेलं. ते काम अवघ्या एका क्षणामध्ये आपल्या खासदार सुप्रियाताईंच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी केलं. हीच परिस्थिती जर आपण बघितलं तर गुंजवणीच्या बाबतीमध्ये पण मोठमोठ्या गप्पा नेहमीच मारल्या. 2018-19 आपल्याला आठवत असेल 5 वर्षापूर्वी याच पंचकावरून मी बोललो होतो की गुंजवणीचं पाणी हे बागायत क्षेत्राऐवजी त्या ठिकाणी जिल्हाई क्षेत्राकडे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाणी गेलं पाहिजे. इथे पाण्याची कमतरता आहे, ते हरणी असेल, ते पलिंचेचं पंचक्रोशी असेल, ते वाल्याची पंचक्रोशी असेल, वाल्ल्यापासून त्या ठिकाणी रामसिंग ढाकव्यापासून राजपर्यंतच्या तलावापर्यंत असेल 1993 कॅनॉल प्रमाणे गेलं पाहिजे. ही भावना आम्ही त्या ठिकाणी ठेवली. गुंजवणीचं पाणी जिथं जिथं गेलं पाहिजे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाण्याची क्युरिसिटी पाहिजे हे काम त्या काळामध्ये केलं. त्याप्रमाणे नव्याने प्रस्ताव करायचे, सातत्याने पाठपुरावा. लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी आदरणीय साहेबांच्या बरोबर सुद्धा एक मीटिंग त्याच्या संदर्भातली झाली होती, परंतु दुर्दैव आपलं की त्यानंतर अवघ्या 6 महिन्यामध्ये सरकार त्या ठिकाणी बदललं आणि तो काम तो प्रस्ताव रखडत ठेवला. आणि पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी आणि आपण सगळ्यांनी तोंडलच्या नंतर हरणीच्या शिवारामध्ये तारी खोदलेली आणि पाईप टाकलेले बघितले का नाही बघितले? आपण दुर्दैवाने आपल्या पुरंदरच्या जोडीला त्या ठिकाणी तारी आणि पाईप याच्याशिवाय मागच्या 10 वर्षामध्ये काहीच मिळालं नाही. परंतु या मंचकावरती उपस्थित असलेल्या या महाराष्ट्राचा जाणता रेता
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी 2004 ला कोणालाही विश्वास वाटणार नाही असं मुळामुठेचं पाणी, भले ते थोडस खराब असेल परंतु ते पाणी पुरंदरच्या पठारावरती आणायचं काम केलं. त्या पाण्याने पुरंदरला नवसंजीवनी आणायचं काम केलं. दानाई शिरताई असेल, पुरंदर उपसा योजना असेल, पुरंदर उपसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मान्यता मिळाली 2.13 टीएमसी उचलायची. या महाशयांनी 2004 पासून 2019 पर्यंत पुरंदर उपसामध्ये केव्हाही 0.43 टीएमसी पेक्षा जास्तच पाणी उचललं गेलं नाही. आम्ही काय केलं, लॉकडाऊनच्या काळात तुम्ही बघितलं असेल, त्याच्यानंतरही तुम्ही बघितलं असेल, पाण्याचं राजकारण या तालुक्यात होऊन दिलं नाही. कार्यक्षमतेने गावागावापर्यंत जिथं जिथं जाऊ शकत, ज्या ज्या भागामध्ये जाऊ शकत, जी जिथपर्यंत साखळी पद्धतीने बंधारे भरू शकतात त्या त्या भागापर्यंत साखळी पद्धतीने ते बंधारे न्यायचं काम केलं. त्याचा फायदा काय झाला, 2019 ला या तालुक्यामध्ये पूर्व भागामध्ये 50,000 टन ऊस हा पिकवला जात होता. आज 2023-24 ला 7,25,000 टन ऊसाच त्या ठिकाणी मागच्या वर्षी उत्पादन झालं. आम्ही सगळी मंडळी साहेबांच्याकडे गेलो. आज आम्ही पुरंदर तालुका काय म्हणतोय, आम्ही म्हणत नाही आम्ही दुष्काळी आहोत पूर्व भागामध्ये. आम्ही म्हणतो साहेब आम्हाला आमच्या हक्काचं शेतकऱ्यांचं स्वतःच पुरंदर तालुक्याचा साखर कारखाना काढायचाय आणि नगरला नाही, इथे काढायचंय. पुरंदरच्या शिवारामध्ये आज ऊस फुलायला लागलाय आणि तिथे आम्हाला आमचा हक्काचा साखर कारखाना काढायचाय. हे स्वप्न आम्ही त्या ठिकाणी बघितलं. आज जर तुम्ही बघितलं दानाई शिरसाई मध्ये सुद्धा 1 TMC पाण्याची मान्यता आहे. आपण नाही आणू शकलो परंतु त्याच्यासाठी मान्यता आम्ही त्या ठिकाणी सुप्रियाताईंच्या पाठीशी लागून, आदरणीय साहेबांच्या पाठीशी लागून त्या ठिकाणी जवळपास त्या फॉरेस्ट मधून 2000 मीटरची बंद पाईपलाईन आणतोय. येणाऱ्या काळामध्ये राजुरी असेल, अर्ध नायगाव असेल, रिसेपीचे असेल, पांडेश्वर असेल, या सगळ्या शिवारांमध्ये पुरंदर उत्साहप्रमाणेच त्या ठिकाणी आपल्याला ऊस शेती, फळबाग शेती, फुल शेती फुललेली दिसेल. हा बदल लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आम्ही विरोधी पक्षामध्ये असताना आम्ही केला. आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या वाढदिवसाला आपल्या सगळ्यांना आठवत असेल 12 डिसेंबर 2022 ला त्या ठिकाणी या पुरंदर तालुक्यातल्या सारवळ्यापासून वीर पर्यंत, वीर पासून परिंच्या मार्गे त्या ठिकाणी पांगाऱ्या मार्गे आपल्या सासवड पर्यंत PNPLG नेटवर्क त्या ठिकाणी केलं. तेच नेटवर्क आपण यवत पर्यंत केलं, तेच नेटवर्क बुरळी पर्यंत केलं, तेच नेटवर्क आपण गेजुरी पासून त्या ठिकाणी नीरे पर्यंत केलं. हे सगळं बंद केलं. या सरकारने काय केलं, चाललेलं काम बंद करायचं काम केलं, याच्या पलीकडे काहीच नाही केलं. आज खरं म्हणजे बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या, परंतु तुम्हाला सगळ्यांना साहेबांचे विचार ऐकायचे, त्यामुळे जास्त बोलण्यापेक्षा या सगळ्या गोष्टी कोविड काळामध्ये केल्या. शरद कृषी भवन सारखी एक सुंदर वास्तू, तलाठी कार्यालय, गावागावाला सक्षम करण्याचं काम, त्या ठिकाणी तलाठी गावात राहायला पाहिजे म्हणून तलाठी कार्यालय उभी केली. कृषी पर्यवेक्षक गावामध्ये आला पाहिजे, शेतकऱ्यांचा संवाद झाला पाहिजे, त्यासाठी शरद कृषी भवन आज 5 गावांमध्ये कार्यरत त्या ठिकाणी झालं आणि 12 गावांमध्ये त्याचं काम चालू आहे. हे काम आम्ही मागच्या 5 वर्षामध्ये केलं. आज विकासाचे पानन रस्ते, रस्ते अनेक गावं त्या ठिकाणी जोडण्याचं काम हे मागच्या 10-15 वर्षामध्ये झालं नव्हतं, ते करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. या महाशयांनी काय केलंय, आज जर तुम्ही बघितलं अक्षरशः खोटं बोललंय. काल परवा समोरच्या मैदानावरती त्या ठिकाणी सभा झाली, काय सांगितलं, आज मला एक सांगा, आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सिलन्स सारखं त्या ठिकाणी एवढं चांगली लायब्ररी उभी राहिली. 63 अधिकारी मागच्या 2 वर्षामध्ये तयार झाले. येदुरीमध्ये आदरणीय साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं, साहेबांच्या कल्पनेतलं मल्हार नाट्यघर त्या ठिकाणी सासवडच्या धर्तीवरती आचार्य यात्रेसारखं येदुरीमध्ये उभं राहिलं. हवेलीकरांच्यासाठी सुद्धा ते एक महत्वाची गोष्ट आहे. आज आपण बघितलं तर या सगळ्या गोष्टी करत असताना हवेलीमध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये 3 समस्या केली, नागरी सुविधांच्या बाबतीमध्ये 3 समस्या केली, नगरपालिकांमध्ये आज सासवड नगरपालिका देशामध्ये 1 नंबर आलेली असताना सुद्धा केवळ पुरस्काराचे पैसे अडवून ठेवणं, येदुरी नगरपालिकेचे पैसे अडवणं, महानगरपालिकांमध्ये काम न करून देणं, या गोष्टी सातत्याने त्यांच्याकडून केल्या गेल्या. आज मला बोलण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, परंतु या दोन्ही महाभागांना तुम्ही चांगलं ओळखता. आज माझ्यासमोर यादी आहे, त्यांची सगळी भाषणं मी ऐकलीत. एक महाभाग काय म्हणतात, त्या ठिकाणी त्यांना बोलायला काही नाहीये, माझे पुतळे उभे करायचे म्हणून म्हणताय स्वतःचे. या
भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ज्यावेळेस स्थलांतरित केला गेला न सांगता, त्यावेळेस आम्ही सगळी मंडळी पुढाकाराने गेलो, तो सगळा उभा करायचं काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण त्या ठिकाणी केसरीमध्ये उभा करतोय, अहिल्या सृष्टीची उभारणी करतोय, छत्रपती संभाजी महाराजांच्या सृष्टीची उभारणी करतोय, ह्या सगळ्या उभारण्या करतोय. आणि हे महाशय काय म्हणतात, माझा पुतळा उभा करायचा स्वतःचा. त्यांचं ध्येय काय, धोरण काय, तेच आहे. आज एक इमारत यांना संपूर्ण तालुक्यामध्ये आणि हवेलीमध्ये कुठे उभी करता आली नाही. आज पीपी असेल, त्यानंतर डेव्हलपमेंट प्लॅन असेल हवेलीतला किंवा केजुरीचा सासवडचा, ह्या मंजुरीसाठी त्यांना काम करता आलं नाही. त्याच्या फाईल घेणं आणि फाईल मुंबईला नेऊन सर्वसामान्य शेतकऱ्याला सांगणं, वनीकरण काढतो, हे करतो, ते करतो आणि काय 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 करणं, ह्याच गोष्टी करायचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आज दुर्दैव तुमचं आमचं असं आहे की सातत्याने बोलायचं, टीका करायची, स्वतःकडे न बघता दुसऱ्याकडे बोट दाखवायचं, ह्या सगळ्या गोष्टी करत त्या तालुक्याला मागे न्यायचं काम या मंडळींनी त्या ठिकाणी केलं. आज तुम्ही बघितलं असेल टीका करताना कुठल्याही गोष्टींची, पुरंदरचा पाटबंधारे मंत्री माजी असताना सुद्धा या तालुक्यामध्ये पाणी पुरवायचं आणि त्या ठिकाणी पुरंदरसाठी निधी आणायला यांना सुचलं नाही, त्यावेळी ते झोपले होते. आणि आज निधी मंजूर केल्यानंतर त्या ठिकाणी ते म्हणतात की मीच आणला, हायवे पण मीच आणला. उद्या असं म्हणायला नकोय की मीच तुला 2019 ला निवडून आणलं होत. दुर्दैव आहे आपलं सगळ्यांचं. तेच दुसऱ्या महाशयांच्या बाबतीत पण आहे, ते आज विकास कामं कुठली सांगतायत, ते विकास कामं सांगतायत. आता जे सुप्रियाताईंनी केली, रस्त्याची कामं असतील, पुलांची कामं असतील, ती सांगतायत. मला एक गोष्ट विचारायची हो, या तालुक्यामध्ये अनेक प्रशासकीय अधिकारी आहेत, अनेक वेगवेगळ्या पदावरती काम करणारी मंडळी आहेत. जो जो ज्या ज्या खात्यामध्ये गेला त्या ठिकाणी पुरंदरचा शिक्का, पुरंदरचं नाव, पुरंदरच्या कार्यकर्तृत्वाने पुरंदरच्या हवेलीच्या भागातल्या मुलांना तिथे रोजगार देण्याचं काम केलं. या महाशयांनी म्हाडामध्ये कुठे केलं, ठाण्यामध्ये कुठे केलं, मुंबईमध्ये एसआरएमध्ये कुठे केलं, नाही केलं. त्यांचं नाव फक्त आदर्शमध्ये आलं का नाही आलं. आज आपण अभिमानाने माजी सैनिकांची सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली संघटना ही पुरंदर तालुक्यामध्ये आहे. 1971 युद्धामध्ये ज्या रणगाड्याने भारताला विजय मिळवून दिला तो T50 रणगाडा आज त्या ठिकाणी छत्रपती चौकामध्ये त्या ठिकाणी सासवड नगरपालिकेच्या समोर उभा आहे. हा अभिमान तुम्हाला आम्हाला देशाचा आहे. आणि काही मंडळींना काय हो, सर्वसामान्य जवानांच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी लाटण्याचं काम अधिकार असताना ज्यांनी केलं त्याला आपल्याला मतरूपी भीक मागतात. आणि आज काय करतायत, आज ते काय करतायत, तर आज आपल्याला त्या ठिकाणी बघितलं असेल, आज आपल्याकडे लग्न कार्य असलं की आपण त्या ठिकाणी आहेर देतो पाकिट आहेराचं, बरोबर ना. सध्या पाकिटाचं काम नाही, दोरच चालू आपल्या तालुक्यामध्ये. कितीचं पाकिट पाठवायचं, कितीचं पॅकेज पाठवायचं, कुणाला काय करायचं, आणि मधल्या काळामध्ये तर काय माझ्या निष्ठेवरती काँग्रेस पक्षाच्या त्या ठिकाणी त्यांनी बोल दाखवली. मला सांगा ना, अख्ख्या लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं, लोकशाही दिली. आज मला सांगा ना, दोन दोन पक्षांचे एबी फॉर्म असणारा आणि फॉर्म व्हॅलिड झाल्यानंतर एका पक्षाचा विड्रॉल एका दिवसानंतर करणारा आणि दुसऱ्या पक्षाची निवड करणारा, ज्या दोन पक्षांची विचारधारा पूर्णपणे वेगळी असणारा प्लस अपक्ष फॉर्म भरणारा, अशा माणसाची अशी विचारधारा, विचार करा. ज्यांनी म्हाडाच्या जमिनी त्या ठिकाणी विकल्या, ज्यांनी म्हाडाचं गार्डन त्या ठिकाणी बिल्डरला दिलं, ते उद्या परवा विमानतळ झाल्यानंतर त्यांना व्हायचंय कशासाठी हो. तुमची गावं, आपल्या जमिनी, आपला विकास, ह्याच्यामध्ये हिस्सेदारी हवी आहे. तुम्ही ठरवायचंय आपण कुणाला पुढे करायचंय. असो नम्रपणे मला जास्त टीका करण्यापेक्षा साहेबांना जास्त वेळ द्यायचा, वेळ खूप कमी आहे. आज तुम्हाला सगळ्यांना साहेबांचे विचार ऐकायचे. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानताना एकच विनंती करेल, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार, राहुलजी गांधी साहेबांचे काँग्रेसचे विचार, त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांचे जळजळती मशाल, या सगळ्या गोष्टी घेऊन पुरंदर आणि हवेलीचा प्रत्येक प्रश्न, प्रत्येक विचार, आपल्या सगळ्यांचे सर्व प्रश्न, आडी अडचणी या सगळ्या घेऊन पुरंदरचा प्रतिनिधी म्हणून, पुरंदर हवेलीचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मला विधानसभेवरती आपण सर्वांनी पाठवावं. आपल्या सगळ्यांच्या जागी पुढची 5 वर्ष तन मन धनाने त्या ठिकाणी मी माझा प्रत्येक आयुष्यातलं क्षण आपल्या सगळ्यांच्या जागी या ठिकाणी ठेवेल, एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आदरणीय साहेबांना त्या ठिकाणी विचार व्यक्त करायचे,
त्यामुळे अधिकचा वेळ घेणार नाही. परंतु आपल्या गावातला, आपल्या भागातला, आपल्या क्षेत्रातला, आपल्या भाऊकीतला एक मुलगा म्हणून तन मन धनाने आपल्या सगळ्यांच्या पाठीची प्रत्येक सुखदुःखामध्ये राहील एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. या ठिकाणी समस्त रामोशी समाज पुरंदर हवेली आणि 18 बलुतेदार यांच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे. आणि आपण सगळ्यांनी 2006 मध्ये आमंत्रित करूया महाराष्ट्राचा वस्ताद.